कासेगाव येथील कासेगाव शिक्षण संस्थेचे राजाराम बापू कॉलेज ऑफ फार्मसी येथे शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कासेगाव शिक्षण संस्थेचे राजाराम बापू कॉलेज ऑफ फार्मसी कासेगाव येथे दिनांक 6 जून 2022 रोजी शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन शिवव्याख्याते प्राध्यापक अरुण गोडके, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सी एस मगदुम व उपप्राचार्य डॉक्टर एस के मोहिते यांच्या हस्ते शिवज्योत पूजन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पूजनाने करण्यात आले. या सोहळ्यानिमित्त प्रख्यात शिवव्याख्याते प्राध्यापक अरुण घोडके यांनी शिवरायांचे 8वे रूप या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्राध्यापक श्रीमती डॉक्टर इंद्राणी राऊत यांनी वक्त्यांची ओळख करून दिली. सदर व्याख्यानात त्यांनी वेगवेगळ्या शिवकालीन प्रसंगांच्या सहाय्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजनीती, युद्धनीती तसेच प्रशासकीय व्यवस्थेवर भाष्य केले. तसेच त्यांनी शिवाजी महाराजांच्या चरित्र्याचा डोळ्यासमोर आदर्श ठेवून चारित्र्यवान व कर्तव्यदक्ष आयुष्य जगण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. प्राचार्य डॉक्टर सी एस मगदुम व उपप्राचार्य डॉक्टर एस के मोहिते तसेच कुमारी सानिका हसबे यांनी शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा व गौरव केला. या कार्यक्रमात महाराष्ट्र गीत, राष्ट्रगीत, शिवराज्याभिषेक सोहळा यांच्या ध्वनी चित्रफीत दाखवल्या. शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात निबंध स्पर्धा व शिवज्योत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. प्राध्यापक श्री पंकज कोरे यांनी आभार प्रदर्शन केले. कुमारी अमेरिका देशमुख हिने सूत्रसंचालन केले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी श्री पी एस कोरे, डॉक्टर श्रीमती आय डी राऊत, श्री अभिमन्यू जाधव, श्री अमोल चव्हाण, श्री प्रदीप चव्हाण व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.